ज्ञानसंस्कार केंद्रामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओ क्लासमध्ये आपण 8th क्लासचा इंग्लिश अभ्यास आपण करणार आहे। मागील व्हिडिओ क्लासमध्ये आपण इंग्लिश टेक्स्टबुकमधला 1.4 चॅप्टर जो आहे मिसली ब्री, तर तो आपण पूर्ण बघितलेला आहे। तर त्याच्यानंतर आपल्याला आता त्याचा वर्कशॉप बघायचा आहे। चला मग आपण वर्कशॉप क्लब सुरू करूया। ठीक आहे, तर चला मग आपण बघूया की त्याचं कशा प्रकारे वर्कशॉप आहे। ठीक आहे, पहिला नंबर प्रश्न बघा। टू डिफरंट वर्ड्स आर जॉईंड बाय फ्रेम ऑफ न्यू वर्ड विथ अ न्यू मीनिंग, सच वर्ड्स आर कॉल्ड कंपाऊंड वर्ड्स। ओके, जेव्हा दोन वेगवेगळे शब्द एका जागी जोडले जातात त्याच्यापासून नवीन अर्थ तयार होत असते, तर नवीन मिनिंगफुल अर्थपूर्ण शब्द तयार होत असते, अशा शब्दाला कंपाऊंड सेंटेन्स म्हणतात। समटाईम हेअर इज हायपन बिटवीन कंपाऊंड वर्ड्स, आणि कधी कधी त्या दोघांच्या मध्ये हायपन म्हणजे जसं ह्या प्रकारे दोघाला जोडलेलं आहे, तर तशा प्रकारचे शब्द असते। ठीक आहे, तर फॉर एक्झाम्पल आपल्याला दिलेत होमवर्क, अन होम वेगळा आणि वर्क वेगळा आहे, दोघांचं मिळून होमवर्क शब्द तयार झाला। अशा प्रकारचे आपल्या उदाहरणामधले शब्द तयार करायचे आहेत। ठीक आहे, तर बघा पहिले शब्द, त्याच्यामध्ये काही शब्द मी इथं बघितलेले आहेत तुम्हाला समोर आहेत। तर पिक आउट द सेम कंपाऊंड वर्ड्स फ्रॉम द लेसन। बघा पहिला आहे नोटबुक, नोट वेगळा आणि बुक वेगळा, दोघांपासून नोटबुक हा मिनिंगफुल वर्ड तयार झालेला आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर वेल डन किंवा वेल प्रिपेअर्ड असा पण शब्द आहे। ठीक आहे, वेल डन हे आहे किंवा वेल प्रिपेअर्ड हे पण शब्द आहे। त्याच्यानंतर नेवर एंडिंग, नेवर वेगळा शब्द आहे आणि एंडिंग वेगळा आहे का नाही, हे देखील त्या आपल्या धड्यामध्ये शब्द आहे। त्यानंतर वेल प्रिपेअर्ड तर आहे, वेल प्रिपेअर्ड तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर। त्याच्यानंतर काइंडनेस आहे किंवा काइंड हार्टेड जे इथं आहे, काइंडनेस करू शकता तुम्ही किंवा काइंड हार्टेड करू शकता। ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे आहे वेन एवर, WHENWEN EVER, वेन एवर आहे, वेर एवर आहे आणि एव्हरी वन आहे। ठीक आहे, एव्हरी वेगळे शब्द आहे आणि वन वेगळा आहे, एव्हरी वन शब्द तयार झालेला आहे। तर अशा प्रकारे आपण त्याच्यापासून वेगवेगळे कंपाऊंड वर्ड्स तयार करू शकतो। ते तयार करायचे नाही आहेत, आपल्या पुस्तकामध्ये आहेत, ते आपल्याला बघायचं आहे। ठीक आहे, चला मग आपण पुढचा प्रश्न बघूया। चला आता त्याच्यामधलं सेकंड नंबरचं बघूया, सेकंड नंबर ए काय आहे बघूयात। सेकंड नंबर ए आहे ऍड द प्रॉपर प्रिफिक्स टू मेक द फॉलोइंग वर्ड्स ऑपोजिट इन द मिनिंग। तर ह्या शब्दाला प्रिफिक्स वापरायचा, प्रिफिक्स आणि सफिक्स हे दोन शब्द असे आहेत की आपण प्रिफिक्स हे शब्दाच्या अगोदर वापरलं जाते। ठीक आहे, शब्दाच्या अगोदर एक शब्द वापरून त्याला दुसरा शब्द तयार केला त्याला प्रिफिक्स म्हणत असतात। मग ॲड द प्रॉपर प्रिफिक्स टू मेक द फॉलोइंग वर्ड्स ऑपोजिट, मग विरुद्धार्थी शब्द बनवायला ह्याला आपल्याला प्रिफिक्स वापरायचा आहे। ठीक आहे, तर बघा काय प्रिफिक्स आपण तिथं वापरले। प्रिफिक्स म्हणजे शब्द, शब्दाच्या अगोदर काही शब्द वापरतो, असं बघा इथं ऑबे आहे आणि इथं डिस ऑबे आपण काय वापरले, तर फक्त DIS शब्दाच्या अगोदर पण डिस ऑबे, ऑबे म्हणजे पालन करले आणि डिस ऑबे म्हणजे पालन नाही करणे। ठीक आहे, हनुवर आहे, हनुवर आता डिसऑनवर आहे। ठीक आहे, काय लावलं आपण इथं DIS लावलेला। ठीक आहे, कंटेंट आहे का नाही कंटेंट, तर ते डिसकंटेंट आपण त्याचा अर्थ केला आहे। सिम्पॅथिक आहे, सिम्पॅथिकला काय लावलं आपण अनसिम्पॅथिक, UN समोर त्याच्या प्रिफिक्स लावलेलं आहे। ठीक आहे, अफेअर्ड आहे तर इथं अनअफेअर्ड, UN हा प्रिफिक्स त्याच्यासमोर लावलेला आहे। ठीक आहे, त्यानंतर कंटेंट डिसकंटेंट करायचं आहे, समजतं आहे। तर अशा प्रकारचं साधा आणि सोपं शब्द तुम्हाला हे प्रिफिक्स आणि सफिक्स हे तुम्हाला नवीन अभ्यासक्रमाला घटक आहे, जे नवी दहावीच्या परीक्षेसाठी अत्यंत गरजेचं आहे। ठीक आहे, चला त्याच्यामधलं बी बघूयात। बी नंबरचं काय सांगते बघा, बी नंबर प्रश्न बघा। हां, ॲट द सफिक्स टू कन्वर्ट द फॉलोइंग वर्ड्स टू द ऍडजेक्टिव्ह। तर खालील शब्दाला ऍडजेक्टिव्ह करण्यासाठी काही सफिक्स लावा। ठीक आहे, सफिक्स म्हणजे कधी आता शब्दाच्या नंतर लावायचं, प्रिफिक्स कधी लावायचं शब्दाच्या अगोदर लावायचं, समजतंय सर्वांना। तर सिफिक्स आणि प्रफिक्स असे असतात, तर आता सफिक्स लावून आपल्याला त्याचे काय बनवायचे आहेत, ऍडजेक्टिव्ह बनवायचे आहेत, विशेषण तयार करायचे आहेत। LOUGH लफ आहे, लफ म्हणजे हसणे आहे का नाही, त्याला ING लागले लफिंग, हे लावून त्याला ऍडजेक्टिव्ह तयार केलं, लफिंग बॉय, लफिंग गर्ल असं आपण ING केलेलं आहे। ठीक आहे, ऍन्जेल होऊन त्याचा ऑब्जेक्टिव्ह तयार केला। त्याच्यानंतर पुढचं बघा, थाऊथ आहे, थाऊथ तर थाऊथचा विचार करणे, थाऊथफुल म्हणजे विचारपूर्वक, FUL ही आपल्याला आपण इथं काय लावलेलं आहे, सफिक्स वापरलेला आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचं आहे
फॉरगेट आहे, FORGET, आपण याला फॉरगेटफुल केलं, FUEE लावलेलं आहे, तर फॉरगेटफुल ठीक आहे. त्याच्यानंतर केअर आहे, तर आपण केअरला INGला लावलं, केअरिंग असं आपण त्याचं ऑब्जेक्टिव्ह तयार केलं आहे, त्याला सफिक्स लावलेलं आहे, ठीक आहे. काउंट आहे, COUNT, काउंट, आणि त्याला आपण काउंटेबल केलेलं आहे, काउंटेबल करून त्याला ऑब्जेक्टिव्ह ABLE आपलं सफिक्स लावलेलं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर मूव आहे, मुवेबल, ABLE त्याला सफिक्स लावलेला आहे, ठीक आहे. पनिश आहे, पनिशेबल किंवा पनिशमेंट देखील आपण म्हणू शकतो, पनिशेबल हे आपण त्याला ऑब्जेक्टिव्ह लावलेलं आहे, एबल, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, फिअर आहे, तर इथं फिअरलेस हे शब्द खाली लिहिलं होतं चुकून, तर हे फिअरचं इथं आहे, फिअरलेस, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा टियर, टियर तर आहे टिअरिंग असं त्याचा अर्थ आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर जॉय, जॉयफुल असं त्याचं अर्थ आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण सफिक्स आणि प्रिफिक्स लावून त्याला सफिक्स लावून त्याला ऑब्जेक्टिव्ह आपण बनवलेला आहे, ठीक आहे. क्वेश्चन नंबर थर्ड बघा, आता क्वेश्चन नंबर थर्ड सांगताय, फाइंड द वर्ड एक्सप्रेशन फ्रॉम द स्टोरी विच आर सिमिलर इट मीनिंग. तर दिलेले जे शब्द आहेत आपल्याला त्याच्याशी संबंधित समानार्थी शब्द वाक्य आपल्या धड्यामध्ये आलेले आहेत ते लिहा. म्हणजे व्हेरी एक्सपेन्सिव्ह म्हणजे खूप खर्चिक, खूप खर्चिक असं त्याचा अर्थ आहे, आणि त्याला एक्स्ट्रा म्हणजे एक्स्ट्रा म्हणजे असं त्याचं समानार्थी शब्द आपल्या पुस्तकात आहे, मी बघितलेला आहे, ठीक आहे. लॉन्गिंग फॉर म्हणजे खूप वर्षाने, तर इथं आहे इअरिंग, एकापेक्षा जास्त वर्षांचे. कुड नॉट रिमेंबर ॲट ऑल, काही बी आठवण न येणार, वेंट ब्लँक हे शब्द तिथं आपल्या धड्यामध्ये आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे कॉन्स्टंट, कॉन्स्टंटला शब्द आहे प्रिट्युट्युअर, ठीक आहे. त्याच्यानंतर गॅदर ऑल वन करेज, सगळी हिंमत एकदाच करणे, एकत्र आणणे, तर त्याला शब्द आहे मास्टर करेज, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे फेल्ड इन इन इनक्रेज्ड साईज, थोडं जास्ती पडणे, तर इनफ्लेट त्याला शब्द आहे, ठीक आहे. पेनिंग बॉडी, पेनिंग बॉडी म्हणजे अंग दुखणे, त्याला काय म्हणतात स्मार्टिंग हा शब्द आपल्या धड्यामध्ये आलेला आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर फोर्स टू पे बिग अमाऊंट ऑफ मनी, जास्तीत जास्त खर्च करायला लावणे, तर त्याला तेच आहे एक्स्ट्रावेंटेज, ठीक आहे. तर अशा प्रकारे हे आपल्याला समानार्थी शब्द आपल्या पुस्तकामध्ये आलेले मी ते लिहिलेलं आहे, तुम्ही लिहा आणि ते शब्द पाठ करा, ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला हे एक्सरसाइज सोडवताना सोप्यात सोपं जाईल, समजतंय. चला आपण पुढचं बघूयात. आता हां, आन्सर इन शॉर्ट इन युअर ओन वर्ड्स, ठीक आहे. तर ते काय करायचं आहे, आपणाला आपल्या शब्दामध्ये त्यांचे उत्तरं द्यायचे आहेत आणि शॉर्टमध्ये द्यायचे आहे, ठीक आहे. तर बघा, तर बघूयात. वेन अ पर्सन गेट सडन फाईट, तर एका माणसाला कधी तो आश्चर्य त्याला होत असतं आहे, तर कधी ॲन्सर खाली दिलेलेच बघा, वा झालं रमड. दुसरं आहे वेन अ पर्सन इज व्हेरी नर्वस, एखादा माणूस कधी नाराज असतो, वा सो एक्झिक्यूट. तिसरा आहे वेन अ पर्सन इज टेन्स्ड, कधी कोण कधी माणूस टेन्शनमध्ये असतो, तर त्याचा ॲन्सर 3 नंबरला खाली आहे, वॉज स्ट्रेंट. त्यानंतर 14 आहे वेन अ पर्सन इज व्हेरी हॅपी, कधी माणूस खूप आनंदी असतो, तर त्याचं उत्तर आहे नंबर 4 वॉज फीलिंग ऑसम. 5 नंबरमध्ये आहे वेन अ पर्सन इज व्हेरी कॉन्फिडंट, तर तो कधी कॉन्फिडंट असतो, तर तो आहे वॉज सो अश्युअर्ड. त्याच्यानंतर 14 आहे सॉरी 5 आहे वेन अ पर्सन इज व्हेरी अँग्री, तर ते आहे की वॉज अँगर्ड, जेव्हा त्याला राग येत असतो तेव्हा तो खूप आळशी असतो, ठीक आहे. त्याच्यानंतर शेवटचं आहे 7 वेन अ पर्सन इज व्हेरी सॅड, तर एखादा माणूस कधी जास्त दुःखी असतो हा वाक्य आहे, तर तो त्याचं उत्तर आहे 7 तर तो 7 काय आहे बघा, वॉज मोर नो फुल, ठीक आहे. तर जेव्हा त्याचा मूड खूप अप असतो, समजून त्याला खूप दुःखी केलेलं असते, तर तेव्हा त्याचं मूड मौनफुल असते, ठीक आहे. तर अशा प्रकारे हे त्याचे शॉर्ट ॲन्सर्ड आहे, ठीक आहे. आपण सेकंड नंबरचं इथं या ठिकाणी बघूयात. 5 बघा, डिवाइड द क्लास इन टू ग्रुप विथ द हेल्प ऑफ युअर टीचर अँड कन्वर्ट द स्टोरी बिटवीन इट्स स्टिक स्किट. तर तुमच्या वर्गाला दोन गोष्टीमध्ये दोन ग्रुपमध्ये डिवाईड करायचं आणि त्यांच्यामध्ये एक स्टोरी बनवायचा, ठीक आहे. इच ग्रुप कॅन टेक वन ऑफ द पार्ट ऑफ द स्टोरी, त्या दोन स्टोरीमधलं कोणतंही एक पार्ट एक ग्रुप घ्यावं.
लेटर कंबाइन बोथ ऑफ पार्ट अनंतर दोघाचे पार्ट मिळवा. मेन्शन द फॉलोइंग इन युअर कॉम्प्लिशन प्रेझेंट स्किट इन युअर क्लास. तर तुम्हाला एक गोष्ट, तुमचं नाटक तयार करायचं, पार्ट वनचं एक नाटक एक ग्रुप बनवायचं, पार्ट टूचं एक ग्रुप बनवायचं, त्याला टायटल द्यायचं, त्याचे सीन्स तयार करायचे, कॅरेक्टर बनवायचे आहे, डायलॉग लिहायचा आहे, एंट्री आणि एक्झिट एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये करायचं आहे. आणि हे प्रॅक्टिकल असल्यामुळे आपल्याला याचं उत्तर काही सांगता येत नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड बघा, 6 नंबर प्रश्न आपण आता सोडवूयात. राईट व्हॉट अन एक्सपेन्शिव डज इन अ पर्सन यूज इन द फॉलोइंग सिच्युएशन. खालील परिस्थितीमध्ये माणूस कशामुळे ती परिस्थिती येते ती आपणाला लिहायचं आहे, ठीक आहे. चला, तर थोडी गडबड झाली होती की आपण 4 नंबर सोडवायचं, आपण डायरेक्ट 6 नंबरचं सोडवलेलं होतं. चला मग बघूयात 4 नंबरचा प्रश्न. आन्सर इन शॉर्ट इन युअर ओन वर्ड्स. थोडक्यात आणि आपल्या शब्दात हे उत्तर लिहायचे. तर उत्तरं तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील. पहिल्या नंबरचा प्रश्न बघा. द हिस्ट्री टीचर हॅड अस्क्ड देम टू मेमराइज इट. काय? तर हिस्ट्रीच्या टीचरनं काय पाठ करायला सांगितलं होतं? तर काय पाठ करायला सांगितलं होतं? द हिस्ट्री टीचर अस्क्ड अस मेमराइज कॉजेस अँड इफेक्ट ऑफ बॅटल ऑफ पानिपत. ठीक आहे, कळलं? पानिपतच्या युद्धाचे त्यांनी परिणाम व कारणे विचारले होते. सायलिस न्यू फ्रॉक टोर. सायलीचं नवीन झगा उसवलं होता. कसं? वेन शी वॉज कमिंग डाऊन स्टेअर शी हेअर्ड द फ्रँटिक स्क्रीम अँड फेल डाऊन ट्रम्बिंग अँड हर्ड हर किन्स एल्बो हर न्यू फ्रॉक ऑल्सो सेम देन. तर बघा तिसऱ्या नंबरचा प्रश्न. सायली हगड हिम टाईट. सायलीनं जोरात हग केलं. कोणाला जोरात हग केलं सायलीनं? हु? तर सायली हगड विथ हर ब्रदर वेन ही कम अँड आस्क इफ शी वॉज इन ग्रेट फेन. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा 4 नंबरचं. सायली वॉज कॉल्ड स्लीपी स्लीपरी. वाय? सायलीला स्लीपरी कावर म्हणायचे? बिकॉज सायली वॉज कॉल्ड स्लीपरी ॲज शी वुड ऑप्टन स्टंबल. म्हणजे ती तशा प्रकारचं वागायचे म्हणून तिला स्लीपरी असं म्हटलं जायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचं बघा. लास्ट प्रश्न 5 नंबरचा प्रश्न आहे की टीचर टोल्ड टू सायली टू मीट हर इन द टीचर्स रूम वेन. तर शिक्षिकेनं केव्हा सायलीला तिच्या वर्गामध्ये यायला सांगितलं आणि केव्हा बोलवलं? तर त्याचं प्रश्नाचं उत्तर काय असेल की टीचर टोल्ड सायली टू मीट इन द टीचर्स रूम आफ्टर द क्लास. ठीक आहे, हे क्लास संपल्याच्या नंतर तू माझ्या वर्गामध्ये ये असं शिक्षिकेनं सायलीला सांगितलं. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा हा आपला पूर्ण वर्कशॉप आहे. तर हे सर्व प्रश्न 4 नंबर प्रश्नामधले आहेत. तर थोडं बाय मिस्टेक आपलं इकडे सेफ्टी झालेलं आहे. ठीक आहे, तर तुम्हाला हे सर्व वर्कशॉप तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे, त्याचा पूर्ण अभ्यास करायचा आहे आणि त्याला व्यवस्थित आणि छान त्याचं पाठांतर करून मला फोटो काढून पाठवायचा आहे. ठीक आहे, आजच्या व्हिडिओ क्लासमध्ये एवढंच. बाकीचं आपण उद्याच्या क्लासला बघूया. ठीक आहे, धन्यवाद.